नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे लाईनर जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यासाठी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत बेलायकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरतीसाठी आय एम पी जी के यामध्ये इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र पंचायतराज व राज्यघटना आणि चालू घडामोडी याचा वर आधारित वनलाईनर जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेटपर्यंत पाहायचा आहे तर चला मग चालू करू सर्वप्रथम रेल्वे आय एम पी जी के या रेल्वेचे आय एम पी जी के प्रश्न पाहूत भारतातील पहिली सौर ऊर्जा सक्षम रेल्वे कोणत्या स्थानकादरम्यान धावणार आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सराई रोहिला दिल्ली ते हरियाणा सराई रोहिला ते फरुखनगर या मार्गावर दिल्ली ते हरियाणा पुढचा प्रश्न जगातील पहिली स्वयंपूर्णता ग्रीन मेट्रो प्रणाली कोणती तर याचे उत्तर आहे मित्रांनो दिल्ली मेट्रो जगातील पहिली संपूर्णता ग्रीन मेट्रो प्रणाली दिल्लीतील मेट्रो आहे पुढचा प्रश्न पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रो रे रेल्वे कोणत्या नदीतून धावणार आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो हुगळी नदी पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रो रेल्वे हुगळी नदीतून धावणार आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या अंडर वॉटर ट्रेनचा पाण्याखालून मार्ग किती लांबीचा आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो पाचशे वीस मीटर भारतातील पहिल्या अंडर वॉटर ट्रेनचा पाण्याखालून मार्ग पाचशे वीस मीटर आहे लांबीचा पुढचा प्रश्न संपूर्ण भारतीय रेल्वेचे कधीपर्यंत विद्युतीकरण करण्यात येणार आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो दोन हजार चोवीसपर्यंत संपूर्ण भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न भारतात सध्या सात हजार तीनशे तीनशे रेल्वे स्थानकांना जोडणारा किती किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सदुसष्ट हजार तीनशे अडुसष्ट किलोमीटर सध्या भारतात सात हजार तीनशे रेल्वे स्थानकांना जोडणारा सदुसष्ट हजार तीनशे अडुसष्ट किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे पुढचा प्रश्न भारतीय प्रवासी रेल्वे कधीपासून सुरू करण्यात आली तर याचे उत्तर आहे मित्रांनो बावीस एप्रिल अठराशे त्रेपन्न भारतीय प्रवासी रेल्वे बावीस एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये सुरू करण्यात आली पुढचा प्रश्न बावीस एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतीय भारतीय प्रथम प्रवासी रेल्वेला मुंबई ते ठाणे चौतीस किलोमीटर प्रवासात कोणत्या वाफेवरील तीन इंजिनाने खेचले होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो साहेब सिंध सुल्तान, या तीन इंजिनाने वाफेवरील तीन इंजिन साहेब सिंध सुल्तान, हे होते पुढचा प्रश्न बारूद कोणत्या मिश्रणापासून तयार होत करतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो सल्फर व चारकोल सल्फ सल्फर व चारकोल या मिश्रणापासून बारूद तयार करतात पुढचा प्रश्न भारतात टायगर प्रोटेक्शन प्रोग्राम कधी सुरू करण्यात आला तर याचे उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये भारतात टायगर प्रोटेक्शन प्रोग्राम एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सुरू करण्यात आला पुढचा प्रश्न आसाममधील सर्वात मोठा आदिवासी समुदाय कोणता आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो बोडो आसाममधील सर्वात मोठा आदिवासी समुदाय बोडो हा आहे पुढचा प्रश्न भारतीय रेल्वेचे सध्या किती विभाग कार्यरत आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो अठरा भारतीय रेल्वेचे सध्या विभाग अठरा कार्यरत आहेत पुढचा प्रश्न भारतातील पहिली डबल डेकर रेल्वेसेवा जून दोन हजार अठरा रोजी कोणत्या मार्गावर धावली तर याचे उत्तर आहे मित्रांनो कोयंबत कोयंबतूर ते बंगळुळू भारतातील पहिली डबल डेकर रेल्वेसेवा जून दोन हजार अठरामध्ये कोयंबतूर ते बंगरुळ या मार्गावर धावली पुढचा प्रश्न भारतातील दुसरी डबल डेकर रेल्वे दोन हजार एकोणीसमध्ये कोणत्या शहरांदरम्यान सुरू झाली तर याचे उत्तर आहे मित्रांनो विशाखापट्टणम ते विजयवाडा पुढचा प्रश्न नो नेशन फॉर विमेन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो पत्रकार प्रियंका दुबे नो नेशन फॉर विमेन या पुस्तकाचे लेखक पत्रकार प्रियंका दुबे हे आहेत पुढचा प्रश्न महिलाद्वारे संचालित भारतीय रेल्वेतील प्रथम प्रथम रेल्वे स्टेशन कोणते तर याचे उत्तर आहे मित्रांनो माटुंगा रेल्वे स्टेशन पुढचा प्रश्न मित्रांनो आता इतिहासावर आधारित आय एम पी प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे भारतीय प्रबोधना प्रबोधनाचे अग्रदूत असे कोणाला गौरवले जाते तर याचे उत्तर आहे मित्रांनो राजाराम मोहन राय भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत राजाराम मोहन राय यांना गौरवले जाते पुढचा प्रश्न अशोक स्तंभास दिल्लीला कोणी आणले तर याचे उत्तर आहे मित्रांनो फिरोजशाह तुगलक त्यानंतर पुढचा प्रश्न नेपोलियनच्या वडिलांचे नाव काय होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो कार्लो बोनापार्ट कार्लो बोनापार्ट त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या व्हॉइसरॉयच्या विरुद्ध प्रथमच ब्रिटनमध्ये महाभियोगाची कार्यवाही करण्यात आली तर याचे उत्तर आहे मित्रांनो वॉरेन हेस्टिंग्स वॉरेन हेस्टिंग्स त्यानंतर पुढचा प्रश्न जातीय निवाड्याला विरोधा विरोध करत गांधीजींनी कधी उपोषणास सुरुवात केली तर याचे उत्तर आहे मित्रांनो वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू तराईंचे प्रथम व द्वितीय युद्ध कोणत्या झाले होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो चव्हाण व मोहम्मद घोरी चव्हाण व मोहम्मद घोरी पुढचा प्रश्न इंग्रजांनी आपली पहिली वखार सुरत येथे सोळाशे आठमध्ये कोणाच्या परवानगीने उघडली तर याचे उत्तर आहे मित्रांनो जहांगीर जहांगीरच्या परवानगीने पुढचा प्रश्न पहिली बौद्ध धम्म परिषद राजगृह येथे कोणी भरवली तर याचे उत्तर आहे मित्रांनो आझाद शत्रूने आझाद शत्रु पुढचा प्रश्न अकबराच्या शास काव्यात अहमदनगरचे शासक कोण होते अकबराच्या शासन अहमदनगरचे शासक कोण होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो चांद बेबी चांद बीबी पुढचा प्रश्न दिल्लीवर सय्यद घराण्याचे राज्य किती वर्षे चालले तर याचे उत्तर आहे मित्रांनो सदोतीस वर्ष सय्यद घराण्याचे राज्य दिल्लीवर सदोतीस वर्ष चालले पुढचा प्रश्न कोणत्या व्हॉइसरॉयचा हो कालखंड हा भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड म्हणून ओळखला जातो तर याचे उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड लिटन लॉर्ड लिटन पुढचा प्रश्न मित्रांनो आता आपण भूगोल भूगोल या विषयावर अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न टोकियो कोणत्या नदीकाठावर वसलेले शहर आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सुमिधा सुमिदा नदीकाठी वसलेले शहर आहे पुढचा प्रश्न जगातील प्रमुख मरियाना गर्ताची एकूण खोली किती मीटर आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो अकरा हजार चौतीस मीटर अकरा हजार चौतीस मीटर पुढचा प्रश्न तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते तर याचे उत्तर आहे मित्रांनो स्तांगोपो नदी स्थांगोपो मदी नदी पुढचा प्रश्न इराणच्या राजधानीचे नाव काय आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो तेहरान तेहरान पुढचा प्रश्न भारतातील प्रमुख अवकाशयान <-C001> उड्डाण केंद्र कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो श्रीहरिकोटा श्रीहरिकोटा पुढचा प्रश्न आशिया खंडातील प्रसिद्ध गोबीचे वाळवंट कोणत्या देशात विस्तारलेले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो चीन व मांगे मांगोलिया चीन व मंगोलिया पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता तर याचे उत्तर आहे मित्रांनो इंदिरा गांधी कालवा पुढचा प्रश्न पाचगणी हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सातारा सातारा जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न बंगालच्या उपसागरातील प्याराद्वीप हे बंदर कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ओडिसा ओडिसा राज्यात त्यानंतर पुढचा प्रश्न बद्रीनाथ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो अलकनंदा अलकनंदा नदीकाठी वसलेले शहर बद्रीनाथ हे आहे पुढचा प्रश्न टायसन कोणत्या ग्रहाच्या उपग्रहाचे नाव आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो शनिग्रह शनिग्रहाच्या उपग्रहाचे नाव टायसन हे आहे पुढचा प्रश्न भारतातील एकमेव जाग्रत ज्वालामुखी कोण कोणता तर याचे उत्तर आहे मित्रांनो बेट भारतातील एकमेव जाग्रत ज्वालामुखी बेट आहे पुढचा प्रश्न डेट्राईट दे कोणत्या देशाचा महासागर आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो अमेरिकेचा डेट्राईट अमेरिकेचा महासागर आहे पुढचा प्रश्न सातपुडा पर्वतरांगाच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहेत तर याचे उत्तर मित्रांनो गाविलगड टेकड्या गाविलगड टेकड्या पुढचा प्रश्न गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्याला भिडलेल्या आहेत तर याचे उत्तर मित्रांनो छत्तीसगड गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा छत्तीसगड राज्याला भिडलेल्या आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो आता आपण विज्ञान या विषयावर अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांना हे विचारले जातात पहिला प्रश्न आहे पेट्रोल इंजिनचा शोध कोणी लावला तर याचे उत्तर आहे मित्रांनो निकोलस ऑटो त्यानंतर पुढचा प्रश्न सर्वाधिक भेदनक्षमता क्षमता कोणत्या कणाची असते तर याचे उत्तर आहे मित्रांनो गॅमा कण पुढचा प्रश्न गांडूळ हा कोणत्या संघात येतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ॲनिलिडा ॲनिलिडा सांगत येतो पुढचा प्रश्न वाहन चालकाला मागील वाहन दिसावे म्हणून कोणता आरसा वापरतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो बहिरवक्र आर आरसा बहिरवक्र आरसा पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मानकानुसार इंधनात किती प्रतिशत जैव इंधन मिसळता येते तर याचे उत्तर आहे मित्रांनो पन्नास टक्के पन्नास टक्के पुढचा प्रश्न अतिश्रमामुळे स्नायू दुखण्यासाठी कोणते रसायन जबाबदार असते तर याचे उत्तर आहे मित्रांनो लॅक्टिक आम्ल लॅक्टिक आम्ल पुढचा प्रश्न अनुबॉम्बचा स्फोट होतो त्यावेळी मुक्त होणारी ऊर्जा डॅश डॅश आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो गतीज ऊर्जा गतीज ऊर्जा पुढचा प्रश्न ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती, किती आहे किती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो चाळीस टक्के ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी चाळीस टक्के असते पुढचा प्रश्न गाजर पपई इत्यादीमध्ये कोणते जीवनसत्व असते तर याचे उत्तर आहे मित्रांनो अजीवनसत्व पुढचा प्रश्न स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो कार्बन मोनॉक्साइड कार्बन मोनॉक्साइड पुढचा प्रश्न भांड्यांना कलही करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो तर याचे उत्तर आहे मित्रांनो कथील कथील धातूचा वापर केला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो आता आपण अर्थशास्त्र या विषयावर अतिशय आयमपी प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न संकटकालीन अंतिम कर्जदाता म्हणून कोणती बँक आपली भूमिका बजावते तर याचे उत्तर आहे मित्रांनो रिझर्व्ह बँक रिझर्व बँक पुढचा प्रश्न रेखा समिती कशा संबंधी होती तर याचे उत्तर आहे मित्रांनो अप्रत्यक्ष कर सुधार समिती रेखा समिती ही अप्रत्यक्ष कर सुधार समिती होती पुढचा प्रश्न युनायटेड ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो मुंबई मुंबई या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न कोणत्या कायद्यामुळे भारतीय कंपन्या विदेशी बाजारातून निधी उभारू शकतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो फेमा फेमा कायद्यामुळे पुढचा प्रश्न वस्तू आणि सेवकांच्या तुलनेत पैशाचा पुरवठा अतिरिक्त म्हणजे काय तर याचे उत्तर आहे मित्रांनो भाववाढ वस्तू आणि सेवांच्या तुलनेत पैशांचा पुरवठा अतिरिक्त म्हणजे भाववाढ पुढचा प्रश्न नाबार्ड बँकेची स्थापना कोणत्या समितीनुसार करण्यात आली तर याचे उत्तर आहे मित्रांनो शिवराम समिती शिवराम समिती पुढचा प्रश्न देशाचे आर्थिक विकासाचे प्रतीक कशास म्हणतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो सकल राष्ट्रीय उत्पन्न याला जी डी पी असे म्हणतात सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच जी डी पी पुढचा प्रश्न अर्थसंकल्पीय तूट अधि, अधिक अधिक सरकारने उभारलेले कर्ज सरकारची देणी उधारी यांची बेरीज म्हणजे काय तर याचे उत्तर आहे मित्रांनो राजकोषीय तूट राजकोषीय तूट पुढचा प्रश्न नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट ही संस्था कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो फरिदाबाद फरीदाबाद या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न जी एस टी कर प्रणालीमधून कोणते घटक वगळण्यात आले आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो पेट्रोल व डिझेल जी एस टी कर प्रणालीमधून पेट्रोल व डिझेल हे घटक वगळण्यात आले आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो आता आपण राज्यघटना व पंचायतराज याच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न धन विधेयक संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडावे लागते तर याचे उत्तर आहे मित्रांनो लोकसभा लोकसभेमध्ये पुढचा प्रश्न घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून घेतली तर याचे उत्तर आहे मित्रांनो यू एस ए यू एस ए पुढचा प्रश्न राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार वटहुकूम काढतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो कलम एकशे तेवीस कलम एकशे तेवीसनुसार राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात पुढचा प्रश्न सध्या भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो अकरा अकरा कर्तव्य ही मूलभूत कर्तव्य आहेत पुढचा प्रश्न भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो भारताचा महान्यायवादी भारताचा महान्यायवादी पुढचा प्रश्न राज्यसभेत किती सदस्य निवडून येतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो दोनशे राज्यसभेत दोनशे अडोतीस सदस्य निवडून येतात पुढचा प्रश्न घटक राज्यांत संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो राज्यपाल राज्यपाल पुढचा प्रश्न दिवाणी प्रक्रिया संहिते अन्वये लोक अदालतला डॅशडेशचे अधिकार दिलेले आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो दिवाणी न्यायालयाचे अधिकार पुढचा प्रश्न जमीन महसूलावरील सेस गोळा करण्याचा अधिकार कोणाला आहे कोणाचा असतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो जिल्हा परिषद जमीन महसूलावरील सेस गोळा करण्याचा अधिकार जिल्हा परिषद असतो पुढचा पुढचा प्रश्न पंचायत समिती आपले अंदाजपत्रक मंजुरीसाठी कोणाकडे पाठवते तर याचे उत्तर आहे मित्रांनो जिल्हा परिषदेकडे पुढचा प्रश्न मित्रांनो आता आपण चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये बॅडमिंटन खेळात पी व्ही पी व्ही सिंधूने कोणते पदक जिंकले तर याचे उत्तर आहे मित्रांनो कांस्य पदक पुढचा प्रश्न भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कधी साजरा केला गेला तर याचे उत्तर आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला साजरा केला गेला पुढचा प्रश्न मिरॅकल ऑफ चंदीगड म्हणून कोण प्रसिद्ध आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो मानकौर मिरॅकल ऑफ चंदीगड म्हणून मानकौर हे प्रसिद्ध आहेत पुढचा प्रश्न ऑलिम्पिक पदक जिंकणारा जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता तर याचे उत्तर आहे मित्रांनो सन मारियाना सन मारिनो युरोप खंड पुढचा प्रश्न भारताचे पंचवीसवे महालेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर याचे उत्तर आहे मित्रांनो दीपक दास भारताचे पंचवीसवे महालेखा नियंत्रक म्हणून दीपक दास यांची नियुक्ती झाली पुढचा प्रश्न भारतीय महिला हॉकी संघाचे कर्णधार कोण आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो राणी रामपाल पुढचा प्रश्न ई नायर कोणत्या देशाची क्रिप्टोकरन्सी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो नायजेरिया नायजेरिया देशाची क्रिप्टोकरन्सी नायजर आहे पुढचा प्रश्न मादक पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली तर याची उत्तर आहे मित्रांनो यस यन प्रधान यस एन प्रधान पुढचा प्रश्न टाटा समूहाच्या चेअरमनपदी कोणाची निवड झाली तर याचे उत्तर आहे मित्रांनो एन चंद्रशेखर टाटा समूहाच्या चेअरमनपदी एन चंद्रशेखर यांची निव निवड झाली पुढचा प्रश्न एन या चंद्रशेखर यांनी भारतात किती कोटी रुपयांची गुंतवणुकीची घोषणा केली तर याचे उत्तर आहे मित्रांनो अठ्ठावीस हजार नऊशे कोटी अठ्ठावीस हजार नऊशे कोटी रुपये पुढचा प्रश्न प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत देशात किती नवीन एम्स सुरू करण्यास केंद्राने मंजुरी दिली तर याचे उत्तर आहे मित्रांनो बावीस एम्स बावीस एम्स पुढचा प्रश्न दी पॅलेस ऑफ ड्रीम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो इस्माईल केदारे इस्माईल केदारे पुढचा प्रश्न दि स्वीटनेस ऑफ वॉटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दी स्वीटनेस ऑफ वॉटर तर याचे उत्तर आहे मित्रांनो नाथन हॅरिस नाथन हॅरिस त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कमलप्रीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो थाळीफेक कमलप्रीत कौर ह्या थाळीफेक या, या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत पुढचा प्रश्न देशाच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची निवड झाली तर याचे उत्तर मित्रांनो यशवर्धन कुमार सिन्हा देशाच्या मुख्य माहिती आयुक्तपदी यशवर्धन कुमार सिन्हा यांची निवड झाली पुढचा प्रश्न एकाच महिन्यात दोनदा पूर्णचंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्णचंद्राला इंग्रजीत काय म्हणतात तर याचे उत्तर मित्रांनो ब्लू मून ब्ल्यू मून पुढचा प्रश्न प्रत्येक चंद्रमास किती कालावधीचा असतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो एकोणतीस दिवस बारा तास चौवेचाळीस मिनिट छत्तीस सेकंद प्रत्येक चंद्रमास हा एकोणतीस दिवस बारा तास चौवेचाळीस मिनिटे छत्तीस सेकंदचा असतो पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे लढाऊ जहाज कोणते तर याचे उत्तर आहे मित्रांनो नेहमीच अमेरिकामध्ये आहे जगातील सर्वात मोठे लढाऊ जहाज नेहमीच पुढचा प्रश्न केदारनाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड केदारनाथ मंदिर उत्तराखंड राज्यात आहे पुढचा प्रश्न सिकंदर व पोरस यांच्यात कोणत्या युद्धात सिकंदर विजयी झाला तर याचे उत्तर आहे मित्रांनो हायडे स्पिनचे युद्ध हे युद्ध इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये झाले होते पुढचा प्रश्न गुगामल राष्ट्रीय पार्क गुगामल राष्ट्रीय पार्क उद्यान कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महाज्योती मुख्यालय कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो नागपूर या ठिकाणी महाज्योती मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू ही की कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की ह्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी या पक्षाच्या नेत्या आहेत पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्र समितीच्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली तर याचे उत्तर आहे मित्रांनो मैत्र संयुक्त राष्ट्र समितीच्या प्रमुखपदी मैत्र यांची निवड झाली पुढचा प्रश्न यू पी आयचे पूर्ण नाव काय तर याचे उत्तर आहे मित्रांनो युनायटेड पेमेंट्स इंटरफेस यू पी आयचे पूर्ण नाव युनायटेड पेमेंट्स इंटरफेस हे आहे पुढचा प्रश्न जगातील भूकनि भूक निर्देशांक दोन हजार वीसमध्ये एकशे सात देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो चौऱ्याण्णववा जगातील निर्देशांक दोन हजार वीसमध्ये एकशे सात देशांच्या यादीत भारताचा क्रमांक चौऱ्याण्णववा आहे पुढचा प्रश्न जागतिक पोस्ट डाक डे कधी साजरा केला जातो तर याचे उत्तर आहे मित्रांनो नऊ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर या दिवशी जागतिक पोस्ट डाक साजरा केला जातो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबत बेलायकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल